नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत। बाहेर मस्त कडक उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये गारगार आईस्क्रीम आपल्या सगळ्यांनाच आवडतं। तर हे गारगार आईस्क्रीम घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। त्यातला कॉफी वॉलनट फ्लेवर आपण बनवूया। तर चला मग लगेच रेसिपी बघूया। एका कपमध्ये इन्स्टंट कॉफीचं एक पॅकेट घालायचं। तुम्हाला जर स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल तर 2 पॅकेट्स घेतले तरी चालतील। त्याच्यावरती 1/2 कप गरम पाणी घालायचं, ढवळून बाजूला ठेवायचं। आता एका वेगळ्या ग्लासमध्ये 1 कप दूध घालायचं, 1 टेबलस्पून कॉर्नस्टार्च घालायचं। याला व्यवस्थित मिक्स करायचं, याच्यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजे, एकजीव झालं पाहिजे मिश्रण। दुसऱ्या भांड्यात परत 2 कप दूध घालायचं, याच्यामध्ये 1/2 कप साखर घालायची, विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं। 5 मिनिटं दूध आणि साखरेचं मिश्रण उकळवून घ्यायचं। 5 मिनिटं दूध छान उकळलं की ह्याच्यामध्ये आपण आधीच बनवून ठेवलेलं दूध आणि कॉर्नस्टार्चचं मिक्सचर घालायचं। हे मिश्रण घातल्यावर सुद्धा 10 मिनिटं अजून उकळून घ्यायचं, म्हणजे मिश्रण घट्टसर होईल। या घट्टसर झालेल्या दुधामध्ये आपण आधीच बनवून ठेवलेली ब्लॅक कॉफी पण घालायची। परत 5 मिनिटं उकळून घ्यायचं। आता हे मिश्रण 1/2 तास थंड करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1/2 कप अमूलचं फ्रेश क्रीम घालायचं, 1/2 टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घालायचं, छान मिक्स करून घ्यायचं। आता एका काचेच्या चौकोनी भांड्यामध्ये हे मिश्रण घालायचं, झाकण लावून फ्रीझरमध्ये 3 ते 4 तास सेट करून घ्यायचे। 3-4 तासांनी हे सेट झालेलं आईस्क्रीम मिक्सरमध्ये घालून छान फिरवून एकजीव करून घ्यायचे। मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करून घेतलं की त्यातला बर्फ परत वितळतो आणि ह्याचं टेक्स्चर क्रीमी व्हायला मदत होते, म्हणून ही स्टेप स्किप करू नका। मिक्सरमधून काढलेलं आईस्क्रीम परत त्याच भांड्यात ओतायचं। आता ह्याच्यावर वरून तुम्हाला आवडतील तेवढे वॉलनट्स घालायचे आणि झाकण लावून साधारण 7 ते 8 किंवा ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये ठेवायचं। मस्त कॉफी वॉलनटचं आईस्क्रीम तयार आहे। आता हे मस्त घरी बनवलेलं आईस्क्रीम मी छान एन्जॉय करणार आहे। तुम्हीही बनवून बघा, एन्जॉय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्यावेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।